या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। शालार्थ आयडी अजून सुद्धा आलेला नाही। आज आदिवासी जागतिक आदिवासी दिन माझ्या मुलाचा बळी घेतलेला आहे शासनकर्त्याने। पळत पळत गेलो तिथं बघितलं तर खालनं बुडबुडी येत होत्या। अरे बाबा म्हणलं ते तळ्यातच आहेत। उडी मारली मी, उडी मारली मग हाताला सून आली, सुनाला सुनाचा ब्लाउज धरला आणि वरती काढली तिला। टेन्शनमुळे शिपाई व त्यांच्या पत्नीने शेततळ्यात मारली उडी, पत्नी वाचली, शिपाईचे मात्र मृत्यू। तर मंडळी, याबाबत सोलापूर शहर परिसरातून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे। मिळत असलेल्या माहितीअनुसार हनुमंत विठ्ठल काळे राहणार मार्डी तालुका उत्तर सोलापूर हे गेल्या 13 वर्षापासून सोलापूर शहर परिसरातील शाळेत शिपाई म्हणून काम करतात। पगार न मिळण्याच्या त्रासाला कंटाळून यातील हनुमंत विठ्ठल काळे यांनी आपल्या शेतातील शेततळे येथे आपले पत्नी समवेत उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आहे। दरम्यान यावेळी हनुमंत यांचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी विठ्ठल काळे यांनी हनुमंत काळे यांच्या पत्नीला वाचवण्यात त्यांना यश आले, परंतु स्वतःच्या मुलाला ते वाचवू शकले नाहीत अशी एकंदरीत माहिती समोर येत आहे। इतकेच नव्हे तर गेल्या 13 वर्षापासून पगार न दिल्याच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने आत्महत्या केलेली आहे व तसेच त्यांनी कोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली होती। यावेळेस कोर्टाने माझ्या मुलाच्या बाजूने निकाल दिला, तरीही पगार न मिळण्याच्या कारणावरून हनुमंत याने आत्महत्या केल्याची माहिती हनुमंत यांचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी विठ्ठल काळे यांनी दिले आहे। माझं नाव विठ्ठल चंद काळे। काय झालं? प्रकार असा झालेला आहे, माझा मुलगा हनुमंत विठ्ठल काळे जो सध्या मयत झालेला आहे। आज जागतिक आदिवासी दिन आहे, मी एक आदिवासी आहे, पारधी समाजाचा आहे। प्रकार असा झालेला आहे की माझा मुलगा जवळजवळ 13 वर्षापासून चंद्रभागाबाई एलगोलवार प्रशालेमध्ये शिपाई म्हणून नोकरीला होता। तिथं जागा खाली झाली होती म्हणून तिथं घेतला होता त्याला। पेपरला ॲड वगैरे दिलेली होती, मी स्वतः वाचलेलं आहे ते पेपरचे ॲड वगैरे। तरी जवळजवळ 7 वर्ष झाल्यानंतर अजून कसं शालार तर मग कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो। हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की बाबा त्याची तुमच्याकडे जागा नाही असं म्हणता तर मग त्याला दुसरीकडे भरा, पण त्याची पद भरा असा आदेश आल्यानंतर ह्याने अप्रोल पास केल्यानंतर अप्रोल ते वरिष्ठाकडे पाठवलं पुण्याला शालार्थ आय डीसाठी। शालार्थ आय डी अजूनसुद्धा आलेलं नाही। आज आदिवासी जागतिक आदिवासी दिनी माझ्या मुलाचा बळी घेतलेला आहे शासनकर्त्याने राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी माझ्या मुलाकडं काहीतरी 5 लाख माझा मुलगा म्हणला 5 लाख रुपये पाहिजे। म्हणलं कुठनं आणू बाबा मी, आता मी रिटायर माणूस तुम्हाला जगवता मी नाकीनऊ आलेला आहे, मी कसं काय कुठनं आणू कुठनं? पैशाची मागणी कुणी केली ते काय त्यांनी सांगितलं नाही, चिठ्ठी वगैरे नाही, काय नाही। हां, मग आज काय झालं, आज मी सकाळी 6 वाजता शेतात जातो, दररोज जातो शेतात सकाळी 6 वाजता। माझ्याकडे 2 गाय आहे, एक खोंड आहे, ह्याच्यासाठी मी सकाळी जातो। सकाळी गेल्यानंतर पाठीमाग हे सगळे लेकर बायको घेऊन आला, माझी नात ओरडायला लागली, अण्णा 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 शेततळ्यावर। ती मुलांनी अक्षरशः त्याला सुद्धा टाकायचा प्रयत्न केलेला होता। मी पळत गेलो काय झालं म्हणून, शेततळ्यावर कशाला आले तेवढं माझी पाठीमागनं बायको बी आली। मग मी काय केलं, अरे काय झालं, निघाल ना पगार तुझा, काय एवढं हे करतोस, मी आहे ना जिवंत अजून। मग असं म्हणून मी लेकराला घेतलं, मी आणि माझी बायको लेकराला घेतलं ना, आम्ही शेडवर गेलो, अजून हे काय आले नाहीत म्हणून बघितलं तर हे दिसं ना, पळत गेलो मी, आंघोळीची तयारी होती, मी अंडरवेअरवरच होतो। पळत गेलो तिथं बघितलं तर खालनं बुडबुडी येत होत्या। अरे बाबा म्हणलं ते तळ्यातच आहेत। उडी मारली मग हाताला सून आली, सुनाचा ब्लाउज धरला आणि वरती काढली तिला। वरती काढल्यानंतर मग एकट्या माणसाला निघत नाही, ते शेततळ्यातलं कापड ते घसरडं आहे। मग एका हातात सून, डाव्या हातात सून आणि उजव्या हातात रशी, ते केबलची ड्रीपची नळी,
ते हातात, मग ओरडायला लागलो मी शेजारच्या माणसाला. ओरडायला लागल्यानंतर एक जण आला त्याच्या हातात दिलं, मी खालनं धक्का देऊन सुनाला वरती काढलं, मी परत बुडालो. मग मुलाला काढलं तर मुलगा अनकॉन्शियस होतो. दोघं जण मग त्याचं पोट वगैरे दाबून सुनाचं पोट पालथे पाडले आणि दाबायला लागलो. मग सुनाला थोडं केलं तिनं हा केल्यावर मग मी पोराला बी दाबायला लागलो. मग ती तोपर्यंत दुसरे तिघं चौघं जण आले. त्यांनी आले मग ते दाबादाबी केली, पण काय मुलाचं काय हालचालच बंद झालेली होती. मग सुन हे करताना मग ॲम्ब्युलन्सला एका जणाने फोन केला, लगेच ॲम्ब्युलन्स या लागली होती. तोपर्यंत पुतण्या आला, भाऊ आले. आता मागणी काय तुमची काय? माझी मागणी अशी आहे की शासनकर्त्यांनी मला न्याय द्यावा, हे न्याय द्यावा मला, आणि माझ्या सुनेला नोकरीला लावावं. त्याच्याशिवाय मी काय बाडी उचलत नाहीत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.